फंक्शन होचे एग्जाम मधून दिली होती त्या लेक्चरला पण त्यातले दोन एक्झाम्पल राहिले ते दोन एक्झाम्पल बघायचे त्या लेक्चरला बघा एक्झाम्पल काय इंटिग्रेशन इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस 5 डिवाइड x स्क्वेअर प्लस 9 इनटू dx ते रेशनल फंक्शन p / q च्या फॉर्म मध्ये असेल तर आपण काय म्हणतो त्याला रेशनल फंक्शन आता दोन्ही डिनोमिनेटर न्यूमरेटरला जर व्हेरिएबल सेम म्हणजे x स्क्वेअर आहे न्यूमरेटरला पण x स्क्वेअर आहे न्यूमरेटरला पण x स्क्वेअर आहे तर ऍडजस्टमेंट चेंज करतो जे डिनोमिनेटर आहे प्लस 9 त्याचे ऍडजस्टमेंट न्यूमरेटरला करतो प्लस 9 मायनस 9 करायचं बघा सोल्यूशन गिवन दैट इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस 5 डिवाइड x स्क्वेअर प्लस 9 म्हणजे प्लस x स्क्वेअर न्यूमरेटरला आणि न्यूमरेटरला सेम आहे x स्क्वेअरच आहे ऍडजस्टमेंट कशी करायची आहे प्लस 9 ची म्हणजे काय ना इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस 9 मायनस 9 ह्या प्लस 5 ऑलरेडी आहे तो प्लस 9 डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 9 इनटू dx इनटू dx आता डिनोमिनेटरला काय x स्क्वेअर प्लस 9 त्याचे ऍडजस्टमेंट मोर करायचे न्यूमरेटरला x स्क्वेअर प्लस 9 काय ना इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस 9 आता इथं मायनस 9 प्लस 5 मायनस 9 प्लस 5 मायनस 4 डिवाइड x स्क्वेअर प्लस 9 इनटू dx x स्क्वेअर मायनस 9 x स्क्वेअर प्लस 9 येणार रिमेनिंग काय शिल्लक राहिलं मायनस 9 प्लस 5 मायनस 9 प्लस 5 मायनस 4 तर हा डिनोमिनेटर दोन ला काय करा सेपरेट करा काय ना इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस 9 डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 9 इनटू dx मायनस 4 डिवाइड x स्क्वेअर प्लस 9 इनटू dx नेक्स्ट हे दोन्ही कॅन्सल काय शिल्लक राहिलं 1 dx मिडल साइन माइनस अब 4 कांस्टेंट है इंटीग्रेशन का बाहर गया 4 इंटीग्रेशन 1 अपॉन x स्क्वायर प्लस 9 इनटू dx अब बोल इंटीग्रेशन 1 dx माइनस 4 इनटू 1 अपॉन अरे ये x स्क्वायर है x स्क्वायर का ऑप्शन कौन होना है पर x स्क्वायर से तो इधर का लगता है a स्क्वायर लगता है स्क्वायर से तो a स्क्वायर यानी क्या है ना x स्क्वायर प्लस a का स्क्वायर जो स्क्वायर है a का स्क्वायर इनटू dx बघा पहिल्यांदा प्लस 9 होता प्लस 9 चे ऍडजस्टमेंट प्लस 9 मायनस 9 प्लस 9 न्यूमरेटरला बॅकग्राउंड मध्ये ठेवायचा आहे प्लस 9 मायनस 9 प्लस 5 मायनस 4 नेक्स्ट हा डिनोमिनेटर दोनला काय केलं आपण सेपरेट केला हे दोन्ही सेम दोन्ही कॅन्सल फक्त शिल्लक काय आला 1 dx हा 4 कॉन्स्टंट बाहेर गेला मिडल साइन इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 9 तर x स्क्वेअर ऑप्शन कोण आता x स्क्वेअर असेल इथे लागतो a स्क्वेअर आणि x स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर मग सांगायचं इंटिग्रेशन इंटिग्रेशन 1 dx faster x plus sin minus raha pura yana 1 upon x square plus a square 1 upon x square plus a square mil gaya 1 upon a tan inverse x upon a 1 upon a h kuma ki hai 3 tan inverse x upon a h kuma 3 plus constant c this kind of x minus 4 upon 3 tan inverse x upon 3 plus constant c that is a final answer ase x square minus x square sorry x minus 4 upon 3 n was x upon 3 plus c that is a final answer okay next next example one नेक्स्ट एग्जांपल इंटिग्रेशन 5x स्क्वेअर प्लस x मायनस 1 डिवाइड x मायनस 5 इनटू dx अब हे एग्जांपल रेशनल फंक्शन्स आहे पण इथं आपण ऍडजस्टमेंट करू शकत नाही कारण तर x स्क्वेअर प्लस x खाली काय x आहे दोन्ही सेम असतील तर ऍडजस्टमेंट करतोय आपण इथे x असता खाली पण x असता तर ऍडजस्टमेंट केलीस पण इथे काय 5x स्क्वेअर प्लस x मायनस 1 त्यामुळे ते ऍडजस्टमेंट करायचे नाही तरी आपण कसं सोडवायचं बघा डिव्हिजन मेथड वापरायचं कुठली मेथड डिव्हिजन मेथड याच्या आधी आपण ही मेथड वापरलेली आहे पण याचे एक्झाम्पल बघितलेले आहे बीए बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये कसं सोडवायचं डिव्हिजन मेथड ही माहिती आहे बघा आता काय करायचं ज्यावेळी आपण ही मेथड कधी बघितली बघा पार्शियल फ्रॅक्शन मध्ये एक्झाम्पल सोडवताना छेदापेक्षा जर अंश डिग्री जास्त असेल तर आपण डिव्हिजन मेथड वापरली होती छेदापेक्षा अंशाची पॉवर छेदाची पॉवर एका अंशाची पॉवर किती आहे 2 आहे त्यामुळे कुठली मेथड वापरायची डिव्हिजन मेथड म्हणजेच काय क्यू प्लस आर अपॉन डी क्यू प्लस आर अपॉन डी
सेम त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. क्यू म्हणजे क्वेश्चन, आर म्हणजे रिमाइंडर, डी म्हणजे डिवाइड. बघा आता इथे काय घेणार, एक्स मायनस फाईव्ह, चला बघा करायचं आहे, फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस वन. बोला आता इथे फाईव्ह एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे. आता हा फाईव्ह एक्स स्क्वेअर जर आपल्याला कॅन्सल करायचा आहे तर एक्स कशा मल्टिप्लाय करायला पाहिजे, फाईव्ह एक्स न मल्टिप्लाय करायचं. कशा मल्टिप्लाय करायचा, फाईव्ह एक्स. बघा फाईव्ह एक्स इंटू एक्स, फाईव्ह एक्स स्क्वेअर. नंतर मिडल साईड मायनस फाईव्ह एक्स इंटू फाईव्ह, फाईव्ह इंटू फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह एक्स. मिडल साईड एक्स मायनस, इथं मायनस 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 प्लस, हे फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स स्क्वेअर कॅन्सल. ट्वेंटी फाईव्ह एक्स इन प्लस एक्स किती येणार, ट्वेंटी सिक्स एक्स. ट्वेंटी फाईव्ह एक्स प्लस एक्स, ट्वेंटी सिक्स एक्स आणि हा मायनस वन. आता इथे एक्स आहे, इथं पण एक्स आहे, काय लागणार आहे, प्लस ट्वेंटी सिक्स लागणार. काय लागणार, प्लस ट्वेंटी सिक्स. प्लस ट्वेंटी सिक्स इंटू एक्स, प्लस ट्वेंटी सिक्स एक्स. ट्वेंटी सिक्स इंटू फाईव्ह आहे, ट्वेंटी सिक्स इंटू फाईव्ह काय ना, फाईव्ह इंटू सिक्स थर्टी थ्री, फाईव्ह इंटू टू टेन प्लस थ्री किती येणार आहे, थर्टी. मिडल साईन मायनस, इथे मायनस 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 प्लस, हे दोन्ही कॅन्सल. प्लस वन थर्टी मायनस वन, एकशे तीस म्हणून नाही गेला, किती येणार आहे, एकशे एकोणीस. हा तुमचा रिमाइंडर, हा क्वेश्चन आणि हा डिवाइड. इथे किमती पुट करा, इथे इंटिग्रेशन असणार आहे. इंटिग्रेशन म्हणजे क्वेश्चन, क्वेश्चन काय आहे, हा काय आहे, फाईव्ह एक्स प्लस ट्वेंटी सिक्स, फाईव्ह एक्स प्लस ट्वेंटी सिक्स क्वेश्चन प्लस रिमाइंडर. रिमाइंडर काय आहे, आर आर म्हणजे रिमाइंडर वन ट्वेंटी नाईन आणि डी डिवाइडर एक्स मायनस फाईव्ह इंटू डी एक्स, इथं पण डी एक्स. पुढं क्यू प्लस आर अपॉन डी, क्यूची किंमत आर किंमत डी ची किंमत टाकून. आता इथे पण काय प्लस आहे, पण याला पण इंटिग्रेशन काय होणार, सेपरेट होणार. बघा इंटिग्रेशन फाईव्ह एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ट्वेंटी सिक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन वन ट्वेंटी नाईन अपॉन एक्स मायनस फाईव्ह इंटू डी एक्स. आता जे कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर करा. इथं फाईव्ह एक्स आहे, फाईव्ह कॉन्स्टंट, फाईव्ह इंटिग्रेशन एक्स डी एक्स. पुढं इथं ट्वेंटी सिक्स कॉन्स्टंट इंटिग्रेशन डी एक्स प्लस इथं वन ट्वेंटी नाईन कॉन्स्टंट वन अपॉन एक्स मायनस फाईव्ह इंटू डी एक्स. आता इंटिग्रेशन काढा, फाईव्ह एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन टू, एक्स स्क्वेअर अपॉन टू हे कसं काढणार, थ्री एक्स पॉवर किती आहे, वन. एक्स एस टू एन चे यांचा फॉर्म्युला, एक्स एस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन, यांची किंमत काय, वन. वन प्लस वन टू डिवाइड बाय वन प्लस वन टू, एक्स स्क्वेअर अपॉन टू. एक्स इंटिग्रेशन एक्स इंटिग्रेशन काय ना, एक्स स्क्वेअर अपॉन टू, एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन टू प्लस ट्वेंटी सिक्स इंटिग्रेशन डी एक्स काय, एक्स प्लस वन हंड्रेड ट्वेंटी नाईन. आता इथं याचं इंटिग्रेशन काय ना, इथे एक्स आहे, वन अपॉन एक्स, वन अपॉन एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स म्हणजे काय ना, लॉग एक्स मायनस फाईव्ह प्लस वन अपॉन सी. त्याला काय म्हणला मी, एक्स मानला लॉग एक्स, एक्स म्हणजे काय, एक्स मायनस फाईव्ह. पुढं आता फायनल आन्सर असेल, बघा काय ना, फाईव्ह एक्स स्क्वेअर अपॉन टू प्लस ट्वेंटी सिक्स एक्स प्लस वन ट्वेंटी नाईन लॉग एक्स मायनस फाईव्ह प्लस सी, हा याचा फायनल आन्सर. ओके, फक्त लक्षात ठेवायचं, छेदाक्ष अंशाची डिग्री मोठी असेल तर कुठल्या पद्धतीने वापरायचं, डिव्हिजन मेथड, क्यू प्लस आर पण डी, डिव्हिजन मेथड वापरायची, त्या पद्धतीनं सोडवायचं. ओके, हे डिव्हिजन मेथड आपण सोडवलं, छेदाक्ष अंशाची डिग्री काय मोठी, छेदाची डिग्री अंशाची डिग्री एक दोन आहे. जर दोन्ही सेम असतील छेदाची अंशाची डिग्री तर आपण ऍडजस्टमेंट करून सोडवायचं, जशी मागची एक्झाम्पल सोडवली तशी. दोन्ही छेदाची अंशाची डिग्री जर सेम असतील तर मागची एक्झाम्पल ऍडजस्टमेंट करत होतो, फाईव्ह असेल तर प्लस फाईव्ह मायनस फाईव्हची ऍडजस्टमेंट करतो. इथे छेदाच्या अंशाची डिग्री मोठी आहे, त्यामुळे कुठे मेथड वापरली, डिव्हिजन मेथड वापरली. कुठे वापरली, डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडने हे एक्झाम्पल सोडलेलं आहे, क्यू प्लस आर अपॉन डी. क्यू काय आहे, फाईव्ह एक्स प्लस ट्वेंटी सिक्स, आता तिथं प्लस आहे, त्यामुळे इंटिग्रेशन दोन सेपरेट. नेक्स्ट स्टेप कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन टू, डी एक्स इंटिग्रेशन एक्स आणि वन अपॉन एक्स मायनस फाईव्ह लॉग एक्स मायनस फाईव्ह प्लस कॉन्स्टंट इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट या स्टेपचं आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट बघा या स्टेपचं, इंटिग्रेशन फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस
x minus 1 divide x minus 1 into dx. काहीले छेदाच्या अंशाची डिग्री काय मोठी आहे. छेदाची डिग्री किती आहे? 1 अंश डिग्री 2 आहे. त्यामुळे छेदाच्या अंशाची डिग्री मोठी असेल तर पुढली डिव्हिजन मेथड बोला आता काय येणार q काय 5x स्क्वेअर प्लस x मायनस 1 अशा भागाला x मायनस 1 आहे. आता इथे 5x स्क्वेअर आहे तर फक्त x आहे. 5x मक्षा मल्टिप्लाय करा पाहिजे 5x ने. x मक्षा मल्टिप्लाय करा पाहिजे 5x ने. 5x * 1 5x * x 5x स्क्वेअर 5x * minus 1 minus 5x. नेक्स्ट मिडल साइन माइनस म्हणजे साइन चेंज माइनस 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 प्लस हे दोन्ही कॅन्सल 5x plus x 6x आणि हा minus 1 आता इथे फक्त इथे 6x आहे इथे फक्त x आहे अशा मल्टिप्लाय करणार प्लस 6 ने अशा मल्टिप्लाय करणार प्लस 6 6 into x 6x 6 into minus 1 minus 6 नेक्स्ट मिडल साइन माइनस म्हणजे साइन चेंज माइनस इथे प्लस हे दोन्ही कॅन्सल प्लस 6 माइनस 1 ते येणार आहे 5 आता तुमचा रिमाइंडर हा क्वेश्चन आणि हा डिवाइडर किती टाका q q काय आहे 5x plus 6 dx plus r r काय आहे 5 आणि d d काय x minus 1 into dx पुढे नेक्स्ट इथे मिडल साइन प्लस इंटिग्रेशन सेपरेट करा इंटिग्रेशन 5x dx प्लस इंटिग्रेशन 6 dx प्लस इंटिग्रेशन 5 ऑफ x minus 1 into dx नेक्स्ट कॉन्स्टंट इंटिग्रेशन y घ्या 5 इंटिग्रेशन x dx प्लस 6 इंटिग्रेशन dx प्लस 5 इंटिग्रेशन 1 ऑफ x minus 1 into dx आता 5 x इंटिग्रेशन x square upon 2 प्लस 6 into dx इंटिग्रेशन x प्लस 5 into 1 upon x minus 1 छेदात x आहे त्यामुळे याचं काय तर 1 upon x 1 upon x log x म्हणून log x minus 1 plus constant c this time ala 5 x square upon 2 plus 6 x plus 5 into log x minus 1 plus constant c that is the final answer asti okay pakka lakshya thevayche chedaksha amshe degree mote asel tar pudla rod division method vapraycha q plus r upon d q chi kimmat r chi kimmat d chi kimmat ahe middle sign plus minus ase te integration mukt separate kara constant term integration cha bahe pahile constant integration bahe la x side integration x square upon 2 6 constant integration cha bahe la integration dx x ani ha pahile constant integration bahe integration 1 upon x minus 1 chedat x ahe 1 upon x integration 1 upon x integration kya asa log x pan ha kay log x minus 1 hai na log x minus 1 it is the final answer ase okay आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे रेशनल फंक्शन झालं मग का नेक्स्ट बघायचं आहे नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे इंटिग्रेशन बाय सब्स्टिट्यूशन इंटिग्रेशन बाय सब्स्टिट्यूशन सब्स्टिट्यूशन म्हणजे काय आपल्याला पुट करायचं आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह असेल त्याची बाय काय f ऑफ g ऑफ g डॅश ऑफ x f ऑफ g ऑफ x इनटू g डॅश ऑफ x म्हणजे हा g ऑफ x त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे g डॅश ऑफ x दिलेल्या फंक्शन मध्ये दिलेल्या इक्वेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल असतो या इक्वेशन मध्ये g ऑफ x आणि g डॅश ऑफ म्हणजे g ऑफ x डेरिव्हेटिव्ह काय g डॅश ऑफ x त्यासाठीच आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे जे डेरिव्हेटिव्ह आहे त्यासाठीच आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे आणि त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे काय काढायचं त्यानुसार त्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे जे आहे त्याचं इंटिग्रेशन इथे अवेलेबल सॉरी g ऑफ x त्याचं डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x म्हणजे g ऑफ x साठी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे या g ऑफ x त्याचं डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x म्हणजे g ऑफ x साठी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे हे आपल्याला एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल बघा आता पहिले एक्झाम्पल घेऊ आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड बघा फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी इंटिग्रेशन e रेज टू tan x * sec² x dx इंटिग्रेशन tan x
x square x dx. आता substitution करायचं, substitution करायचं मला कशाला substitution करणार, तर हा x square x आणि हा tan x, तर tan x चा डेरिव्हेटिव्ह, tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, x square x, म्हणजे या दिलेले इक्वेशन मध्ये या tan x चा डेरिव्हेटिव्ह इथे अवेलेबल आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह इथे अवेलेबल आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, x square x, म्हणून या tan x च्या ठिकाणी मी काय पुट करणार आहे, t पुट करणार आहे, बघा पुट t is equal to tan x, पुट t is equal to tan x. नेक्स्ट स्टेप याचा डिफरेंशिएटिंग करायचं, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, t with respect to x dt by dx is equal to tan x derivative x square x, tan x derivative x square x, t is a derivative with respect to x dt by dx is equal to tan x derivative x square x, adha dx divide na hoye na multiplication na gena mhanje kay dt is equal to x square x dx, x square x dx mhanje ya x square x dx nu mhan x square x dx nu mhan kay mhanle tumhala dt मिळाले, काय मिळाली dt, आणि या tan x च्या ठिकाणी काय केले आपण t, म्हणजे काय आहे बघा इंटिग्रेशन e to t into dt, e to t into dt, ज्यावेळी x असेल त्यावेळी काय असतो dx, ज्यावेळी फंक्शन x मधला असेल त्यावेळी काय असते इथे dx असते, आता फंक्शन t मधला आहे त्यामुळे इथे काय आला dt, फंक्शन कशा मधला आलं t मधला, त्यामुळे इथे काय आलं dt, फंक्शन ज्यावेळी x मध्ये असेल त्यावेळी dx असतो, फंक्शन t मध्ये असेल त्यावेळी काय असणार आहे dt असणार आहे, जरी तो y असला तरी इथं dy असणार, समजते, इथे थीटा असेल तरी इथं d थीटा असणार, फंक्शन ज्या व्हेरिएबल मध्ये असेल ते इथे व्हेरिएबल असणार आहे, ओके, इथे t मध्ये आणि इथे dt आहे, आता e रेश्यो t चं जसे e रेश्यो x चा डेरिव्हेटिव्ह e रेश्यो x, तसे e रेश्यो t चं असणार आहे e रेश्यो t प्लस कॉन्स्टंट c, प्लस कॉन्स्टंट c, आता हा t, t म्हणजे काय, बट t इज इक्वल टू काय tan x, बट e इज इक्वल टू tan x, म्हणजे काय ना e रेश्यो tan x प्लस कॉन्स्टंट c, प्लस कॉन्स्टंट c, हा इज द फाइनल आंसर असेल, बघा दिलेले काय e रेश्यो tan x into x square x dx, या इथं आपल्याला बघायचं एक्झाम्पल मध्ये बघितलं असताना माहित आहे की x square आहे ते tan x, या tan x चे डेरिव्हेटिव्ह काय x square x, म्हणून या tan x च्या ठिकाणी काय केलं t पुट केलं, त्यानंतर त्याचं काय केलं डेरिव्हेटिव्ह, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, t विथ रिस्पेक्ट टू x dt by dx is equal to tan x derivative x square x, आणि dx मी काय केलं dt is equal to x square x dx, म्हणजे या x square dx किंवा काय मिळालं तुम्हाला dt, म्हणजे याच्या ठिकाणी काय टाकलं मी dt e raise to tan x ची किंमत काय t, म्हणजे e raise to t into dt, e raise to t is integration e raise to t plus constant c, कारण ते e raise to x e raise to x असेल, तसं e raise to t चं e raise to t, बट t t is equal to काय tan x, म्हणजे e raise to tan x plus constant c, हे त्याचं फायनल आन्सर असेल, ओके, नेक्स्ट इंटिग्रेशन 1 अपॉन x इनटू log x dx, 1 अपॉन x इनटू log x dx, आता सबस्टिट्यूशन करायचं, आता कशाचं सबस्टिट्यूशन करा, इथे काय 1 अपॉन x इनटू log x, आता सबस्टिट्यूशन करायचं असणार आहे, इथे 1 अपॉन x आहे इथे log x, log कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह, log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x, log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x, हे मी सेपरेट घेतो बघा, इंटिग्रेशन 1 अपॉन x into 1 upon log x dx, हे मी छेदा एक सेपरेट घेतला, गुणाकार आहे त्यामुळे गुणाकार अंश गुणाकार अंश छेद गुणाकार छेद, मी इथे सेपरेट घेतलं 1 upon x into 1 upon log x, या log x चे डेरिव्हेटिव्ह, log x चे डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x, log x चे डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x, म्हणून पुट काय करायचं, पुट log x is equal to t पुट करायचं, काय पुट करायचं t, नेक्स्ट डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय येणार आहे log x 1 upon x t is dt by dx, हा dx मी इकडे घेतला तर काय येणार 1 upon x dx is equal to dt, 1 upon x dx is equal to dt, आता किंमती पुट करा 1 upon x, 1 upon x dx, 1 upon x dx, 1 upon x dx किंमत काय मिळाली तुम्हाला dt मिळाली, 1 upon x dx किंमत काय मिळाली dt, आता याची किंमत काय पुट केली t, 1 upon log x किंमत काय t, 1 upon t, 1 upon x dx किंमत dt, आता 1 upon t चं इंटिग्रेशन म्हणजे 1 upon x चं इंटिग्रेशन, 1 upon x चं इंटिग्रेशन काय log x, 1 upon x चं इंटिग्रेशन काय log x, तसं 1 upon t चं काय ना log t plus c, 1 upon x चं log x, 1 upon t चं log t plus c, बट
ये वक्त माइन पाए इधर लॉग एक्स है लॉग एक्स से डेल भी गाय वन अपॉन एक्स लॉग एक्स इज इक्वल टी ये प्रेजेंटिंग के लिए लॉग एक्स वन अपॉन एक्स टी इज डी टी बाय डी एक्स आदि एक्स ले ला वन अपॉन एक्स डी एक्स की मतलब क्या है डी टी वन अपॉन लॉग एक्स है का आपको पहले टी वन अपॉन टी वन अपॉन एक्स डी एक्स म्हणजे डी टी वन अपॉन एक्स इंटिग्रेशन का असता लॉग एक्स वन अपॉन टी का असता लॉग टी बट टी इज इक्वल टू काय लॉग एक्स बट टी इज इक्वल टू लॉग एक्स म्हणून लॉग एक्स इन ब्रैकेट लॉग एक्स log in bracket log x plus c and the right answer is okay next integration sine log x divided by x dx integration sine log x divided by x into dx आता इथे सबस्टिट्यूशन करा सांग ट्रिग्नोमेट्री बघा साइन आपल्याला काय माहित असतं साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स एक एक्स कोस एक एक्स हे माहित ज्यावेळी अँगल वेगळा दिसेल अँगल वेगळा असते साइनचा अँगल काय लॉग एक्स तेव्हा डायरेक्ट तुम्ही पुट करून दाखवायचं पुट लॉग एक्स इज इक्वल टू की पुट करायचं अँगल वेगळा आहे डिफरंट आहे फक्त अँगल एक्स असतात तर आपण पुट केलं नसतं पण इथे काय साइन लॉग एक्स आहे साइन लॉग एक्स आणि लॉग एक्सचं बघा डेरिव्हेटिव्ह आहे का लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स अवेलेबल आहे इनपुट काय केलं लॉग एक्स इज इक्वल टू टी नेक्स्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ना लॉग एक्स वन अपॉन एक्स इज डी टी बाय डी एक्स डी टी बाय डी एक्स वन अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी म्हणजेच हा वन अपॉन एक्स डी एक्स वन अपॉन एक्स डी एक्स वन अपॉन एक्स डी एक्स इज किंमत काय मिळेल तुम्हाला डी टी इंटी टाका काय ना इंटिग्रेशन साईन लॉग एक्स किंमत काय होतील टी आणि वन अपॉन एक्स डी एक्स किंमत डी टी वन अपॉन एक्स डी एक्स किंमत काय वन अपॉन एक्स डी एक्स किंमत डी टी वन अपॉन एक्स डी एक्स त्याची किंमत काय टाकली डी टी लॉग लॉग एक्स किंमत टी साईन टी डी टी साईन टी साईन एक्स इंटिग्रेशन साईन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स साईन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतात पण इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स इथे काय टी आहे मायनस कॉस टी प्लस सी बट टी इज इक्वल टू काय लॉग एक्स टी इज इक्वल टू लॉग एक्स म्हणजे काय ना मायनस कॉस लॉग एक्स प्लस सी मायनस कॉस लॉग एक्स प्लस त्याचा फायनल आन्सर असेल ओके नेक्स्ट नेक्स्ट इंटिग्रेशन कॉस रूट एक्स डिवाइड बाय रूट एक्स डी एक्स डिवाइड बाय रूट एक्स डी एक्स आता इथं बघा इथं पण अँगल वेगळा आहे कॉस रूट एक्स आहे अँगल काय कॉस रूट एक्स अँगल काय आहे रूट एक्स आहे म्हणून पुट काय करायचं पुट रूट एक्स इज इक्वल टू टी रूट एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स रूट एक्स इंटिग्रेशन सॉरी रूट एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट एक्स इज इक्वल टू टी सर डी टी वाय डी एक्स इकडे घ्या वन अपॉन टू रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी आता हा टू नको आपल्याला इथे टू कुठं आहे का नाही हा टू डिवाइड नको जाणार मल्टिप्लिकेशन म्हणजे काय ना वन अपॉन रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू टू डी टी इज इक्वल टू टू डी टी तर किमती टाका हा वन अपॉन रूट एक्स वन अपॉन रूट एक्स डी एक्स वन अपॉन रूट एक्स डी एक्स याची किंमत काय आली टू डी टी आणि या रूट एक्सच्या ठिकाणी काय केलं टी मग काय आला इंटिग्रेशन कॉस टी इंटू टू डी टी इंटू टू डी टी आता टू कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन बाहेर घ्या काय ना टू इंटिग्रेशन कॉस टी डी टी कॉस टी डी टी आता कॉस टी कॉस टीचं इंटिग्रेशन काय येणार आहे साईन टी प्लस सी कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असते पण इंटिग्रेशन कॉसचं इंटिग्रेशन काय असणार आहे साईन कॉसचं इंटिग्रेशन साईन डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साईन असतं पण इंटिग्रेशन काय असतं साईन असतं कॉस टीचं इंटिग्रेशन साईन टी आणि हा टू टू साईन टी प्लस सी बट टी इज इक्वल बाय रूट एक्स काय ना टू साईन रूट एक्स प्लस सी टू साईन रूट एक्स प्लस सी हा त्याचा फायनल आन्सर असतो ओके सबस्टिट्यूशन
अँगल वेगळा सर्वात किंमत पुट करायची. तर मागच्या एग्जांपलला लॉग होता, लॉग एक्स होता, लॉग एक्स इज इक्वल टू टी पुट केला. इथे रूट एक्स आहे, रूट एक्स इज इक्वल टू टी पुट केला. नेक्स्ट इंटिग्रेशन 2 रेस्ट टू टेन एक्स डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स डी. हे सोडवता सोडवायच्या आधी मी सिम्प्लिफाय करतो. बघा काय येणार आहे, 2 रेस्ट टू टेन एक्स, 2 रेस्ट टू टेन एक्स, 2 रेस्ट टू टेन एक्स डिवाइड बाय काय कॉस स्क्वेअर एक्स, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय, सिक्स स्क्वेअर एक्स डीएक्स. मी फक्त सिम्प्लिफाय केलं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय, सिक्स स्क्वेअर एक्स, हे 2 रेस्ट टू टेन एक्स एज इट इज, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय, सिक्स स्क्वेअर एक्स. आता बघा या टेन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सिक्स स्क्वेअर एक्स, टेन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सिक्स स्क्वेअर एक्स. म्हणून काय पुट करणार, पुट टेन एक्स इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, टेन एक्स काय येणार, सिक्स स्क्वेअर एक्स इज डी टी बाय डी एक्स, डी टी बाय डी एक्स, डी एक्स इकडे घ्या काय येणार, 6 square x dx is equal to dt, 6 square x dx, या 6 square x dx किंवा तुम्हाला काय मिळाली, dt मिळाली, 6 square x dx किंवा काय मिळाली, dt. आता 2 raised to tan x, tan x साठी गेन काय केला, t, म्हणजे काय होणार, इंटिग्रेशन 2 raised to t into dt, 2 raised to t into dt. आता 2 raised to t म्हणजे कुठला फॉर्म्युला, a raised to x चा, a raised to x चा, a raised to x चा इंटिग्रेशन काय होणार, a raised to x divided by log a, इंटिग्रेशन विचारले a रेस्ट टू x, इंटिग्रेशन a रेस्ट टू x dx काय द, a रेस्ट टू x डिवाइड बाय log a, a रेस्ट टू x डिवाइड बाय log a प्लस कांस्टेंट c, म्हणजे इथे काय 2 रेस्ट टू t आणि 2 रेस्ट टू t डिवाइड बाय log 2 प्लस c, 2 रेस्ट टू t डिवाइड बाय log 2 प्लस c, म्हणजे a रेस्ट टू x divided by log a, so 2 raised to t divided by log 2 plus c, but t is equal to that, t is equal to tan x, then 2 raised to tan x divided by log 2 plus constant c, 2 raised to tan x divided by log 2 plus constant c, that is a final answer asset. Okay, this tumhala just we करून हे तुम्हाला एक्झाम्पल एक्झामसाठी ऑब्जेक्टिव्हसाठी विचारले. थेरी असेल तर हे एक्झाम्पल बऱ्याच वेळी विचारलेलं आहे, 2 रेस्ट टू टेन एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे पहिला मी काय केलं, सिक्स स्क्वेअर एक्स, 2 रेस्ट टू टेन एक्स इंटू सिक्स स्क्वेअर एक्स, टेन एक्स डेरिव्हेटिव्ह काय, सिक्स स्क्वेअर एक्स, म्हणून टेन एक्स इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, टेन एक्स सिक्स स्क्वेअर एक्स, टी इज डी टी बाय डी एक्स, डी एक्स इकडे ना, सिक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी, सिक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी, 2 रेस्ट टू टेन एक्स किंमत टी, 2 रेस्ट टू टी into dt, 2 raised to t is integration, 2 raised to t into log 2 plus c, that are t, t means that tan x, 2 raised to tan x divided by log 2 plus constant c, that is the final answer. Okay, next next our integration sin square x into cos x dx, sin square x into cos x dx. आता इथे पुट काय करणार, पुट sin x डेरिव्हेटिव्ह, sin x डेरिव्हेटिव्ह काय, cos x, म्हणून या sin x च्या ठिकाणी मी पुट काय करणार, t पुट करणार, पुट sin x इज इक्वल टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, काय म्हणून sin x डेरिव्हेटिव्ह, sin x डेरिव्हेटिव्ह विचारलाय, sin x डेरिव्हेटिव्ह cos x t च dt / dx, cos x dx is equal to dt, cos x dx, cos x dx इज इक्वल टू काय मिळाली, dt, sin x चे काय पुट केले, t, म्हणजे sin स्क्वेअर होणार काय होणार, t स्क्वेअर, म्हणजे काय होणार, इंटिग्रेशन t स्क्वेअर इंटू dt, इंटिग्रेशन t स्क्वेअर, cos x dx ची किंमत dt, sin ची किंमत t, हा t स्क्वेअर, इंटिग्रेशन t स्क्वेअर इंटू dt. आता x स्क्वेअर काय असतं, x x रेस्ट टू n चा फॉर्म्युला, x रेस्ट टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1, n ची किंमत किती आहे, इधर 2 आहे, म्हणजे काय ना, 2 रेस्ट टू 2 प्लस 1 डिवाइड बाय 2 प्लस 1 प्लस c, म्हणजे काय ना, 3 रेस्ट टू 3 डिवाइड बाय 3 प्लस c, बट t इज इक्वल टू बाय sin x, म्हणजे काय ना, sin cube x
2 divided by 2 plus 1 कभी n चिकन की देख 2 n plus 1 divided by n plus 1 2 plus 1 3 divided by 3 t cube divided by 3 but t is equal to that sine x sine cube x divided by 3 plus c that is the final answer okay next next होगा integration e raised to x x plus 1 divided by cos square x into e raised to x cos square x into x plus 1 आता मी सांगितले जेव्हा अँगल वेगळा दिसेल त्यावेळी किंमत पुट करायची ते cos square x into e raised to x म्हणजे अँगल काय cos चा x into e raised to x आहे म्हणजे अँगल वेगळा त्यामुळे अँगल साठी फक्त पुट करायचं cos चा अँगल काय x into e raised to x मागे बघितलं cos sin चा अँगल log x होता म्हणून x is equal to पुट केला त्यानंतर cos root x होता म्हणून root x is equal to पुट केला आता इथे काय cos square x into e raised to x म्हणून पुट काय करणार पुट x into e raised to x is equal to t differentiating with respect to x आता इथे x into e raised to x म्हणजे काय प्रोडक्ट रूल आहे काय प्रोडक्ट प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा फर्स्ट एज इट इज सेकंड चा डेरिवेटिव फर्स्ट x एज इट इज e raised to x सर e raised to x म्हणजे साइन प्लस सेकंड एज इट इज e raised to x एज इट इज x चा डेरिवेटिव 1 t is equal to t sir dt by dx प्रोडक्ट रूल पहिले पद आहे सर दुसरा पद आहे e raised to x सर e raised to x प्लस दुसरा पद आहे सर e raised to x एज इट इज x चा डेरिवेटिव 1 आणि e raised to x e raised to x e raised to x कॉमन काढा काय ना x प्लस 1 आणि हा डिवाइडेशन झाला dx इकडे आला dx is equal to dt म्हणजे काय e raised to x x plus 1 dx म्हणजे काय e raised to x x plus 1 dx याची किंमत काय मिळाली तुम्हाला dt मिळाली काय मिळाली dt म्हणजे काय ना इंटिग्रेशन dt डिवाइड आणि इथे cos square काय ना cos square याची किंमत काय बघितली मी t cos square t cos square t आता 1 upon cos square 1 upon cos square म्हणजे काय असतो तो sec square काय असतो sec square t into dt 1 upon cos square म्हणजे sec square sec square t into dt आता sec square t इज इंटिग्रेशन sec square t इज इंटिग्रेशन काय tan t plus c sec square t इज इंटिग्रेशन tan t हे डेरिवेटिव कशाचा आहे कशाचा डेरिवेटिव आहे tan चा आहे tan चा डेरिवेटिव sec square म्हणून sec square चे इंटिग्रेशन काय असणार tan tan t plus c but t is equal to y x e raised to x काय म्हणणार tan x into e raised to x plus c हा त्याचा फायनल आंसर असेल tan x into e raised to x plus c हा त्याचा फायनल आंसर असेल फक्त बघायचं कुठल्याही ट्रिग्नॉमेट्रीचा अँगल जर डिफरंट असेल वेगळा असेल x सोडून दुसरा काहीतरी असेल इथे काय x into e raised to x आहे म्हणून x into e raised to x आहे की नाही t पुट केला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला काय मिळालं x इन ब्रॅकेट x plus 1 dx x e raised to x इन ब्रॅकेट x plus 1 dx याची किंमत काय मिळाली dt dt डिवाइड cos square याची किंमत काय बघितली t cos square t 1 upon cos square म्हणजे sec square t sec square चे इंटिग्रेशन sec square t चे इंटिग्रेशन tan t आणि t t म्हणजे काय x into e raised to x tan x into e raised to x plus c हा त्याचा फायनल आंसर असेल ओके नेक्स्ट नेक्स्ट या स्टाईलचं एक्झाम्पल आहे नेक्स्ट बघा काय आहे x x minus e raised to x into x minus 1 divided by x square into cos square e raised to x divided by x dx e raised to x divided by x dx आता इथे पण बघा cos square चा अँगल काय आहे e raised to x divided by x अँगल वेगळा आहे पुट काय करायचं पुट e raised to x divided by x is equal to t याच्या काय अँगल e raised to x divided by x e raised to x divided by x साठी t पुट केला नेक्स्ट डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय ना इथे आता क्वेश्चन रूल क्वेश्चन रूल काय छेद आहे तसा अंशाचा डेरिव्हेटिव्ह e raised to x e raised to x मायनस अंश आहे तसा e raised to x छेदाचा डेरिव्हेटिव्ह छेदाचा डेरिव्हेटिव्ह x डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय छेदाचा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर इज इक्वल टू t z dt / dx क्वेश्चन ड्रॉ करा
सगळे फॉर्म्युले पाठ करूनच यायचे.